मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारी बातमी आहे. मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, त्यामुळे सेंट्रल रेल्वेच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो. मोटरमन संघटनेच्या मते लाल सिग्नल तोडण्याच्या चुकींवरून बडतर्फ केलं जात आहे, तर ही कारवाई चुकीची असल्यानं तात्काळ ती थांबवावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. तर यात 24 मोटरमन्सला कंपल्सरी रिटायर करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आल्याने मोटरमन हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आजपासून सर्व मोटरमन आपली अतिरिक्त सेवा देणार नाहीत. परिणामस्वरूप 500 ते 600 गाड्या कॅन्सल होतील. SPID म्हणजे लाल सिग्नल चुकून पासिंग झाल्यास 24 मोटरमनला CRS मध्ये म्हणजे कंपल्सरी रिटायर करण्याचा रेल्वेचा तडकाफडकी निर्णय लादण्यात आला आहे, जो यापूर्वी नव्हता. त्यामुळे आता रेल्वेच्या मोटरमनने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.